नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिन मध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीनं। बातमी आहे पंकजा मुंडेंची। लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंची भीडमध्ये आज सभा झाली आहे। मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली, माझं तिकीट राज्यानं नाही सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय, असं पंकजा मुंडे यांनी सभेमध्ये म्हटलेलं आहे। तर मला लोकसभा लढायची इच्छा नव्हती, मी राज्यात चांगलं काम केलं, तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि माझं मन कपाटात काढून ठेवलेलं, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं। ती जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली, माझं तिकीट राज्यांनी ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय, देशातल्या आपल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय, त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे। मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि आमच्या सगळ्या एकाहून एक सेनापतींना फिरू द्या, गावागावात जाऊ द्या, लोकांचं मत घेऊ द्या आणि विकासाचा बीजारोपण करू द्या, एवढं आव्हान करते। मला लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती का, कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते, पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं। आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचा काहूर उठला, अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं। आता ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत, आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत। त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बुद्धीनेच निर्णय घेणार आहे आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही, माझं मन सुद्धा त्यात निर्णयामध्ये सहभागी आहे।